नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन चंद्रकांत भुजबळ साहेब यांचं पुरंदरमध्ये आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सासवड शहरामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून त्यांना विनम्र अभिवादन केलं. सासवड येथे समता परिषदेने त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. सासवड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष मार्तंड बोंडे, गटनेत्या आनंदी काकी जगताप व सर्व नगरसेवकांनी भुजबळ साहेबांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर भुजबळ साहेबांनी सासवड येथील शेतकरी संघटनेचे नेते दिलीपजी गिरमे यांच्या निवासस्थानी भेट दिली. सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल दिलीप गिरमे यांच्या निवासस्थानी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी 10-15 मिनिटं चर्चा केली. त्यानंतर ते जेजुरीला रवाना झाले. आमदार संजयजी जगताप, जेजुरीचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी जेजुरीत त्यांचे मोठे भव्य स्वागत केले. जेजुरी येथे श्री क्षेत्र खंडोबाच्या दर्शनासाठी भुजबळ साहेब खाजगी दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी वरती खंडोबाच्या मंदिरात विधिवत पूजा केली व देवाचा खंडा म्हणजे तलवार उचलण्याची स्पर्धा कशा पद्धतीने होते याची माहिती घेतली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक काही स्पर्धकांनी त्या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर केली. डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक, हे सासवडपासूनच त्यांच्याबरोबर होते. समता परिषदेनेही जेजुरीमध्ये त्यांचे मोठे स्वागत केले. आमदार संजय जगताप यांनी पुरंदरच्या काही प्रश्नासंबंधी त्यांच्यासंबंधित जेजुरीतील गेस्ट हाऊसवर चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. धन्यवाद.